तो म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक। मी पुन्हा एकदा मनापासून सांगतो की क्रमांक हा याची गुणवत्ता जास्त आणि त्याची कमी हे बिल्कुलच नाही, हा फक्त स्पर्धेचा भाग आहे। जे जे विद्यार्थी या स्टेजवर की जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, स्वामी विवेकानंदांचं व्यासपीठ आहे, यावर येऊन तुम्ही तुमचं जे मत व्यक्त केलं तर मला असं वाटतंय की सर्वोत्तम पारितोषिक तेच आहे की तुम्ही तुमचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि तुम्ही हजेरी लावली आणि यानंतर आपण बक्षिसासाठी तीन क्रमांक निवडले। पाच मिनिटाचा अवधी होता आणि वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र म्हणजे शाळा आणि अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण असे मत तुम्ही व्यक्त केलेत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचा भाग म्हणून सर्वप्रथम मी हे जे मान्यवर व्यासपीठावर आलेत या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आश्रमाचे कार्यकर्ते भोरे साहेब आणि उज्जैनकर साहेब महाराष्ट्र कामगार संघटनेचे माजी प्रमुख चीफ या दोघांनाही विनंती करतो की आपण या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थिनीचे आला तिचं नाव आहे कुमारी त्रिषा संतोष सोळंके आणि जोरदार टाळ्या वाजवून या आपल्या कन्येचं आपण अभिनंदन करूया। त्रिषा ये चारीही दिशा तुझा जयघोष हो अशी त्रिषा व्यासपीठावर हजर आहे। भोरे सर आणि उज्जैनकर साहेब या आपल्या ह्या मुलीचा या ठिकाणी तृतीय क्रमांक याच्यामध्ये 1100 रुपये रोख चषक आणि आकर्षक हे प्रमाणपत्र देऊन आपण ह्या विद्यार्थिनीला प्रेरणा द्यायची आहे। श्री उज्जैनकर साहेब आणि भोरे सर चषक मला असं वाटतं टाळ्यामध्ये कंजूशी वा 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 चला आनंद आहे। महाराजांच्या आश्रमात स्वामी विवेकानंदांच्या आश्रमात हा विवेकाचा आनंद आणि या आनंदामध्ये आपण सर्व सहभागी आहोत। आणि यानंतर द्वितीय क्रमांक आहे कुमारी हर्षदा गणेश रहाटे श्री शिवाजी हायस्कूल मेहकर या हर्षदाचं सुद्धा हर्षोल्लास करून आपण अभिनंदन करूया। तिचे मार्गदर्शक सर सरांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन। आणि यानंतर वायाळ काका आणि आदरणीय गोळे सर सचिव यांना विनंती करतो की आपल्या ह्या हर्षदाला आपण प्रमाणपत्र आणि 2100 रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करूया आणि पुन्हा आपण सहभागी होऊया। आणि आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ थोराटे सकाळी होते आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या कामातून वेळ काढून आताही ते आलेत। त्या अशोक भाऊंना मी विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाची मानकरी जिल्हास्तरीय सॉरी प्रथम क्रमांकाची मानकरी बुलढाणा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं हा मान जिनं पटकावला ती कुमारी वैष्णवी विजय खरात जीवन विकास विद्यालय दुसरबीड। मला असं वाटतं टाळ्यामध्ये कंजूशी उजळली, जोरदार टाळ्याचा कडकडाट करून हिचं आपण अभिनंदन करूया। कुमारी वैष्णवी अशोक भाऊ या समोर अशोक भाऊच्या सोबत आकोटकर सर सोबतच पवार सर आपले मुख्याध्यापक विवेका विद्या मंदिर सचिव महोदय आणि सर्व मान्यवर या बक्षीस वितरण समारंभामध्ये सहभागी होऊया। आणि वैष्णवीचे मार्गदर्शक सर आपण सुद्धा व्यासपीठावर या या सर काय नाव आपलं वाघ सर की ज्या वाघ सरांनी आपली हर्षदा एक नंबरची तयार केली ते वाघ सर सुद्धा व्यासपीठावर आहे। मला असं वाटतं आता हा समारोप आहे आणि ताकदीनं जयघोष करून आपण हा समारोप चांगला करूया। जगद्गुरु स्वामी विवेकानंद की भारत माता की।
चला सर्वच मार्गदर्शक माझे शिक्षक बंधू राईकर सर, जटाळे सर, मेटांगे सर, गाडे सर, नपते सर, या सर्वांचं अभिनंदन. आणि सर्व मान्यवर व्यासपीठावर आले यांच्याप्रती मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. पुढच्याही वर्षी असेच भारी संख्येनं, जास्त संख्येनं आपण या. आश्रम आपलाच आहे, महाराजांनी हा आश्रम आपल्या विकासासाठीच उभा केलेला आहे. दरवर्षी येत राहा. पुन्हा एकदा जाता जाता सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण आलात आणि स्पर्धा यशस्वी केली. आपल्या उर्वरित आयुष्यात विद्यार्थी असतील, मार्गदर्शक शिक्षक बनतील.